सुप्रभात मुलांनो मुलांनो मागच्या पिरियडला आपण आपल्या पाठ्यपुस्तकातील कविता तीन पाऊस आला पाऊस आला ही कविता बघायला घेतली आहे तर आपण आपल्या या कवितेचे दोन कडवे आधी शिकलेलो आहोत तर आता उर्वरित दोन कडव्यांचा आज आपण अभ्यास करणार आहोत तत्पूर्वी आपण पाऊस आला पाऊस आला तर आपण अगोदर ऋतू बघितले किती ऋतू आहेत तीन ऋतू हिवाळा उन्हाळा आणि पावसाळा तर आपण बघितलं की आपल्याला सगळ्यांना पावसाळा हा ऋतू खूप आवडतो आणि तो का आवडतो याची पण कारण आपण जाणून घेतले कारण पावसाळ्यामध्ये खूप पाऊस पडतो खूप मजा करायला मिळते म्हणून पावसाळा हा ऋतू आपल्या सगळ्यांना आवडतो तर असेच पाऊस आला पाऊस आला ही कविता विंदा करंदीकरांनी लिहिलेली आहे म्हणजे विनंदा करंदीकर हे या कवितेचे कवी आहेत त्यांच्याबद्दल सुद्धा आपण थोडीशी माहिती मागच्या वेळेला घेतलेलीच आहे तर विंदा करंदीकर हे रत्नागिरी जिल्ह्यातील घालवली येथील होते कोकणामध्ये रत्नागिरी जिल्ह्यामध्ये घालवली हे गाव आहे तेथील हे विंदा करंदीकर होते ते कोकणातील असल्यामुळे मुलांनो त्यांचा टिपिकल स्वभाव टिपिकल कोकणी स्वभाव व वृत्ती त्यांच्यामध्ये उतरलेली होती पण ते कोकणात रमले नाहीत किंवा अडकले नाहीत त्यांची परिस्थिती खूप गरिबीची होती परिस्थिती गरिबीची असून सुद्धा त्यांना शिकण्याची ओढ होती म्हणून ते आपलं अगोदरचं शिक्षण त्यांनी कोकणातच घेतलं परंतु उच्च शिक्षण घेण्यासाठी विंदाकरंदीकर हे कोल्हापूरला आले आणि मग आपलं उच्च शिक्षण संपवून ते मुंबईला महाविद्यालयात इंग्रजी शिक्षकाचे प्राध्यापक म्हणून लागले प्राध्यापक म्हणून त्यांची नेमणूक झाली अशा या विंदा करंदीकरांची पाऊस आला पाऊस आला ही कविता आज आपण बघणार आहोत अगोदर आपण आजही पूर्ण कवितेचे वाचन करून घेऊया नंतर मग तुम्हाला उर्वरित कडव्यांचं मी एक्सप्लेशन करून दाखवते अगोदर आपण कवितेचं वाचन करूया कवितेकडे सगळ्यांनी लक्ष द्यायचं आहे वर्ड टू वर्ड तुम्हाला कविता म्हणता यायला पाहिजे म्हणून कवितेकडे व्यवस्थित लक्ष द्यायचं आहे पाऊस आला पाऊस आला ऐन दुपारी विजा चमकल्या पाऊस आला पाऊस आला ऐन दुपारी विजा चमकल्या खडाड कडकड वारा जिकडे तिकडे गारा गारा कडाड कडकड भडाणवारा जिकडे तिकडे गारा गारा पाऊस आला पाऊस आला दिवाळीतला खचला किल्ला भुंकत सुटली सगळी कुत्री भुंकत सुटली सगळी कुत्री आजोबांनी शिवली छत्री भुंकत सुटली सगळी कुत्री आजोबांनी शिवली छत्री पाऊस आला पाऊस आला उशीर त्यातच हा घोटाळा पाऊस आला पाऊस आला उशीर त्यातच हा घोटाळा बाबा गेले करीत चडफड आई चे भिजले पापड बाबा गेले करीत चढफड आईचेही भिजले पापड पाऊस आला पाऊस आला आम्ही केला एकच किल्ला पाऊस आला पाऊस आला आम्ही केला एकच गिल्ला हसत म्हणाल्या मॅडम कुट्टी चला पळा शाळेला सुट्टी हसत म्हणाल्या मॅडम कुट्टी चला पळा शाळेला सुट्टी अगोदर आपण दोन कडव्यांचा भावार्थ समजून घेतला आहे तर आता विंदा करंदीकर हे काय म्हणतात की पाऊस आल्यामुळे अचानक पावसाला सुरुवात झाली आहे आणि अचानक पाऊस आल्यामुळे सगळ्यांची त्रेधा तिरपट झालेली आहे सगळ्यांची त्रेधा तिरपट झालेली आहे पाऊस आल्यामुळे काय काय झालंय अचानक पाऊस आल्यामुळे आभाळामध्ये काळे ढग जमा झाले विजा कडाडल्या पावसाला सुरुवात झाली याच्यामुळे सगळ्याकडे धावपळ झालेली आहे आणि त्या पावसाला ही रस्त्यावरची कुत्री सुद्धा घाबरलेली आहे कारण विजांचा आवाज कडकड कडकड आवाज या आवाजाला कुत्री सुद्धा घाबरली आहेत आणि ती जोराने पळत सुटली आहेत रस्त्यावरती अशी आपण हे दोन कडवे बघितलेले आहेत आज आपण उर्वरित कविता बघणार आहोत तर तिसर आणि पुढच कडवं आहे पाऊस आला पाऊस आला उशीर त्यातच आतच हा घोटाळा बाबा गेले करीत चडफड आई भिजले पापड कठीण शब्द काय आहे त्याच्यामध्ये घोटाळा घोटाळा म्हणजे काय गडबड घोटाळा म्हणजे गडबड आणि चडफड म्हणजे राग तर या अचानक आलेल्या पावसामुळे काय झालंय तर बाबांना ऑफिसला जायचंय त्यात त्यांना अगोदरच उशीर झालाय आणि प्रत्येकाला अनुभव असेल मुलांना बाबांना ऑफिसला जायला उशीर झाला तर ते त्यांचा राग कसा अनावर होतो ते थोडासा उशीर झाला तरी बाबा राग राग करतात तर अशाच प्रकारे या बाबांची सुद्धा तशीच तर आहे पाऊस आल्यामुळे अचानक पाऊस आल्यामुळे त्यांना मग वापिसा जायला उशीर झालाय अगोदरच त्यांना उशीर झाला होता पण पाऊस आल्यामुळे जास्तच उशीर झालाय त्यांची सगळी गडबड झाली पाऊस आल्यामुळे पूर्ण त्यांचं विस्कळीत झालंय टेबल निघायला उशीर झालाय आणि मग त्यांना खूप राग आलाय आणि रागा रागाने ते ऑफिसला जात आहेत चित्रात दाखवलंय बघा बाबा घड्याळ बघतायत किती वाजलेत ऑफिसला पोचायचं आहे आणि ते धावत पळत रागात ऑफिसला जायला निघालेले आहेत बाबा गेले करीत चडफड आई चेई भिजले पापड आणि बिचाऱ्या आईने मोठ्या मेहनतीने जे पापड केलेले होते ते सुद्धा या अचानक आलेल्या पावसामुळे पूर्णपणे भिजलेले आहेत पापड तर सर्वांना माहितीच असतील आता आपण पापड म्हटलं तर कसले पापड पापड कसले कसले बनवतात हा प्रश्न आपल्यापुढे उभा राहतो तर आपल्याकडे गव्हाचे पापड बनवतात उडदाचे पापड बनवतात तांदळाचे पापड बनवतात नाचणीचे बनवतात बरोबर आहे की नाही अजून उपवासाचे साबुदाण्याचे पण बनवतात त्याचप्रमाणे केळीचे पण पापड बनवतात तुम्ही म्हणाल केळीचे पापड कसे बनवतात केळी तर पिकली ती तिचे पापड कसे बनवतात परंतु कच्च्या केळीचे पापड बनवतात कच्च्या केळीच्या चकत्या करून सुकवून त्याची पावडर बनवून त्याचे पापड बनवतात अशा प्रकारे हे उपवासाचे पापड साबुदाण्याचे पापड आणि केळीचे पापड असतात अशा प्रकारे आईने सुद्धा पापड बनवले होते उन्हाळाला की आई हेच कामं करते वर्षभराचं साठवणीचं सामान ती बनवत असते कुरड्या बनवते पापड बनवते परत डाळीच्या वड्या बनवते वर्षभराचा मसाला बनवते अशा प्रकारचं आईचं हे उन्हाळ्यातलं काम असत परंतु हा अचानक पाऊस आल्यामुळे आईची पण गडबड झाली आईचे पण सगळे पापड भिजले बाबांना ऑफिसला जायला उशीर झाला अशा प्रकारे या पावसामुळे सगळ्यांची तिरपी उडाली पुढचं कडवं पाऊस आला पाऊस आला आम्ही केला एकच गिल्ला हसत म्हणाल्या मॅडम कुट्टी चला पळा शाळेला सुट्टी पाऊस आल्यानंतर मग काय आम्हाला तर खूप मजा येते शाळा सुरू असते धो 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 पाऊस कोसळत असतो आणि आम्ही वर्गात एकदम मस्ती करत असतो आवाज करत असतो कारण का तर तुम्हाला माहिती असतं की आता पाऊस जोरात आल्यामुळे सगळीकडे पाणी साचणार आणि आपल्या शाळेला सुट्टी मिळणार म्हणून आपण एकदम सर्व मुलं मिळून आवाज करत असतो तशाच प्रकारे या वर्गातील मुलं सुद्धा पाऊस अचानक पाऊस आल्यामुळे सर्व मुलांनी एकच गिल्ला केला गिल्ला करणे म्हणजे काय गोंधळ करणे गिल्ला करणे म्हणजे गोंधळ करणे हा वाक्प्रचार पण आहे तुम्हाला वाक्यात उपयोग करायला परीक्षेमध्ये हा शब्द विचारला जातो गिल्ला करणे म्हणजे गोंधळ करणे तर मुलांनी पाऊस आल्यामुळे एकच गोंधळ केला वर्गात आणि वर्गामध्ये कुट्टी नावाच्या मॅडम होत्या काय नाव होत च कुट्टी मॅडम तर त्या अशा वेळेस त्या सुद्धा रागावल्या नाहीत कारण का तर त्यांना माहीत होतं की पाऊस आल्यामुळे मुलं मजा करतायत मुलांचा आनंद अनावर झालेला आहे खूप आनंद झालाय त्यांना आणि म्हणून कुठे मॅडमसुद्धा काही बोलल्या नाहीत आणि हसतसत त्यांना म्हणाल्या चला पळा शाळेला सुट्टी त्यांना मेसेज आला असेल की आता मुलांना सोडायचं आहे आणि म्हणून त्यांनी वर्गामध्ये अनाउन्समेंट केली की आता चला बॅग तुमच्या आवरा भरा बॅग भराभरा पुस्तक भरा बॅगेमध्ये आणि पळा आज शाळेला सुट्टी आहे अशा प्रकारे मुलांनो आपण पाहुसाला ही कविता शिकलोय शब्दार्थ चढफळ म्हणजे राग शब्दार्थ आजच्या ती लिहून घेत जा परीक्षेमध्ये तुम्हाला समानार्थाचे शब्द विरुद्धार्थाचे शब्द जे काय असतील ते तुम्हाला विचारले जातील म्हणून जे पण तुम्हाला अभ्यासक्रम दिला असेल तो ती म्हणजे वेळच्या वेळी लिहून त्याचा घेत चला मुलांनो तर हे शब्दार्थ सुद्धा तुम्ही लिहून घ्या चढफड म्हणजे राग गिल्ला करणे म्हणजे गोंधळ करणे गिल्ला करणे गोंधळ करणे घोटाळा गडबड घोटाळा गडबड आता पुढचा प्रश्न घेऊया आपण प्रश्न पहिला रिकाम्या जागा भरा पाऊस आला पाऊस आला उशीर त्यातच हा डॅश आता इथे तुम्ही कवितेतला शब्द जो बरोबर आहे तो शब्द इथे लिहायचा आहे काय येईल बरं बरोबर पाऊस आला पाऊस आला उशीर त्यातच हा घोटाळा दुसरं हसत म्हणाल्या मॅडम कुट्टी चला पळा बरोबर शाळेला सुट्टी हसत म्हणाल्या मॅडम कुट्टी चला पळा शाळेला सुट्टी प्रश्न दुसरा आहे एका वाक्यात उत्तरे लिहा एका वाक्यात उत्तरे लिहा आलेल्या पावसामुळे बाबांनी चडफड का केली प्रश्न आहे आलेल्या पावसामुळे बाबांनी चडफड का केली तर बाबांना कामाला जायला उशीर झाला होता बाबांना कामाला जायला आधीच उशीर झाला होता म्हणून आलेल्या पावसामुळे बाबांनी चडफड केली तर तुम्ही उत्तर लिहायचं आहे आलेल्या पावसामुळे बाबांनी चडफड का केली बाबांना कामाला जायला आधीच उशीर झाला होता त्यातच अचानक पाऊस आला त्यामुळे बाबांनी चडफड केली दुसरं पावसामुळे आईचे कोणते नुकसान झाले पावसामुळे आईचे कोणते नुकसान झाले उत्तर आहे पावसामुळे आईने उन्हात सुकायला ठेवलेले पापड भिजले पावसामुळे आईने उन्हात सुकायला ठेवलेले पापड भिजले लिहिले मुलांना लिहत चला उत्तर पुढचा प्रश्न आहे कडकड चडफड तडफड यासारखे आणखी शब्द लिहा आता बघा तुम्हाला प्रश्नातच दिसत असेल तर जो वर्ड आपण घेतलेला आहे, आहे। आप शब्द आपण घेतला आहे त्यातला दुसरं अक्षर आणि चौथं अक्षर हे सारखं आहे दुसरं अक्षर काय आहे ड चौथं आहे ड प्रत्येक शब्दामध्ये बघा दुसरं आणि चौथं अक्षर हे सारखं आहे आणि त्या प्रकारचे आपल्याला आणखी शब्द तयार करायचे लिहायचे तर कुठले शब्द येतील खडखड बडबड धडधड तडतड तुम्हाला अशा प्रकारचे शब्द माहित पाहिजेत म्हणून मुद्दा मी शब्द घेतलेले आहेत कुठले शब्द आहेत खडखड बडबड धडधड आणि तडतड हे चार शब्द कडकड चड़फड, तडतड यासारखे आपण लिहिलेले आहेत पुढचा प्रश्न आहे पुढील शब्द बाराखडीतील चिन्हानुसार लिहा आता हे काय तर आपण प्रत्येक जण बाराखडी शिकलेलो आहोत तर बाराखडीमध्ये प्रत्येकाला माहिती आहे ना बाराखडी क का की की कु कु के, कै, को, कौ, कौ कम, का तर ह्या बाराखडीतील चिन्हांनुसार म्हणजे काना वेलांटी उकार याप्रमाणे हे आपल्याला शब्द आता लिहायचे आहेत हे इकडे तिकडे आपल्याला शब्द दिलेले आहेत पण आपल्याला ते बाराखडीनुसार लिहायचे तुम्हाला यावं म्हणूनच हा मुद्दाम प्रश्न घेतलेला आहे तुम्हाला बाराखडी कितपत समजली आहे हे सुद्धा मला समजेल तर शब्द बघा कैरी कासव आता कैरी क वर दोन मात्र आहेत केच्या नंतर कै येत कासव क ला काना का कोरा कुसुम कमळ केशव कूल, कीर्तन कंगन किती कौशल्य हे तुम्हाला क पासून तर कम पर्यंत शब्द दिलेले आहेत तर ते तुम्ही बाराखडीच्या नियमानुसार चिन्हानुसार लिहायचे तर मग यातून आता निवडा पहिला शब्द कुठला येईल बरोबर कमळ क कमळ नंतर येतोय क च्या पुढे काय येत बाराखड्यातलं अक्षर का आता का, का कुठला आहे कासव सव क का नंतर काय येत पहिली की ची मात्रा मग मा काय येईल किती आहे शब्द किती नंतर कीर्तन क का पहिली की दुसरी की दीर्घ आणि रस्व हम्म तर कीर्तन नंतर क का की की नंतर काय येतोय कु. का येईल पहिला कु. कुसुम नंतर दुसरा कु. कुळ बरोबर नंतर कु नंतर काय येतोय के मग कुठला वर्ड येईल केशव केशव नंतर काय येत वेरी गुड कै कैच काय येईल कैरी शाबास नंतर वर एक मात्रा हो काय येत कुठला वर्ड आहे कोरा शाबास नंतर काना वर दोन मात्रा कौ काय येईल कौशल्य वेरे गुड आणि शेवटचा शब्द काय आहे कंगन आलं आपल्या बाराकडेनुसार बघा तुम्ही क का की की कु कौ, कु कौ, कौ, के कै कौ, 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 कम आपण क पासून तर कम पर्यंत बघितले आहेत नंतर पुढील शब्द लेखन नियमानुसार लिहा आता आपल्याला काना मात्रा वेलांटी सगळं चुकीचं देतात पहिली असेल तर दुसरी देतात दुसरी असेल तर पहिली देतात परंतु लेखन नियमानुसार आपल्याला तो शब्द बरोबर लिहायचा आहे अशुद्ध शब्द शुद्ध करून लिहायचा आहे म्हणजे आपल्याला काना मात्रा फक्त चेंज करायची आहे तर आपल्याला बघायचे आता तर कुठल्या कुठल्या काना मात्रा वेलांटी उकार आकार चेंज करायच्या ते बघूया पहिला शब्द आहे भुंकत आता कुठला उकार असेल पहिला बरोबर आहे इथे दुसरा दिलेला आहे तर त्याला आहे पहिला उकार भुंकत दुपारी बरोबर बर ला इकडे पहिली व्हॅरांटी दिलेली आहे तर ला दुसरी असते दुपारी व्हेरी गुड तिसरी कोण सांगत शाबास छत्री त्रिची मात्रा चुकलेली आहे त ला दुसरी वेलांटी आहे छत्री चौथा आहे दिवाळी व्हेरी गुड द ची मात्रा चुकलेली आहे द ला पहिली वेलांटी पाहिजे इकडे दुसरी दिलेली आहे तर दिवाळीला पहिली वेलांटी असते दिवाळी व्हेरी गुड तर तुम्हाला सुद्धा नियम नियमानुसार लिहिता आले आता आपण शब्द बघितला बघा कविता शिकताना मी सांगितलं तर गिल्ला करणे तर हा वाक्यात उपयोग करायला परीक्षेमध्ये येऊ शकतो अर्थ सांगून वाक्यात उपयोग करा तर गिल्ला करणे म्हणजे गोंधळ करणे गिल्ला करणे म्हणजे गोंधळ करणे तर याचा वाक्यात उपयोग काय येईल शाळेला सुट्टी आहे हे, हे समजताच मुलांनी एकच गिल्ला केला एकच गोंधळ केला लिहायचा नाही आहे तर आपल्याला मेन क्वेश्चन त्याच्यात लिहायचं आहे गिल्ला करणे हा शब्द परत आपल्याला आपल्या वाक्यात उपयोग केलेल्या सेंटेन्समध्ये लिहायचा आहे तर ते सेंटेन्स कसं येईल शाळेला सुट्टी आहे हे समजताच मुलांनी एकच गिल्ला केला कळलं मुलांनो तुम्हाला कविता पूर्णपणे समजली असेल अशी मी आशा करते धन्यवाद